हॅलो रिवन, आज मी बनवणार आहे सगळ्यांना आवडणारा असा स्नॅक्स जो मी शिळ्या चपात्यांपासून बनवणार आहे. त्यासाठी मी दोन मकाचे कणीस आणि एक टोमॅटो शिजायला ठेवलेला आहे. तर मका आणि टोमॅटो शिजलेला आहे, आता तो काढून घेऊया. तर बघा, एकदम छानपैकी मका आणि टोमॅटो शिजलेले आहे. तर गॅस बंद करून घेते आणि हे सगळं थंड काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण पुढचं साहित्य बघूया. त्यासाठी मी एक मोठ्या साईजचा कांदा असा मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे. एक सिमला मिरची घेतलेली आहे, ती पण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे. मका आणि टोमॅटो आहे आणि एक कांडी लसणाची घेतलेली आहे. ते गरम झालेले आहे, त्यामध्ये मी थोडं बटर घालून घेतलेलं आहे. बटर वितळलं आहे, आता यामध्ये जो लसूण बारीक करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. तर बघा, लसूण घालून घेतलेला आहे, आता थोडं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर बघा, लसूण ब्राऊन झालेला आहे, आता जो टोमॅटो शिजून घेतलेला होता त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे, ती घालून घेते. आणि 2 ते 3 मिनटं मी ही प्युरी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तर बघा, प्युरी एकदम छानपैकी शिजत आलेली आहे. 2 मिनटं मी ही प्युरी शिजून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 3 चमचे टोमॅटो सॉस ॲड करून घेतलेला आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते. तर टोमॅटो सॉस घालून झालेला आहे, आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. सॉस घालून झाल्यावर ही प्युरी परत 1 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. चला आता चवीनुसार मीठ घालूया. बघा, सॉस मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये मी 3 चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे, ती घालून घेते. मी सगळ्यात 3-3 चमचेही घेतलेले आहे. तर बघा, शेजवान चटणी घालून झालेली आहे. तर पुन्हा मी मिक्स करून घेते. इथे मी 3 चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे, तर 3 चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे. हे दोघं इक्वल प्रमाणात घेतलेले आहे. तर चला, चटणी आपली मिक्स करून झालेली आहे. आता यामध्ये मी चिली फ्लेक्स घालून घेते आणि पुन्हा मिक्स करते. तर बघा, 1 मिनिटासाठी मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा, किती छानपैकी आपली चटणी तयार झालेली आहे. आता ही थंड होऊ देऊया. गॅस बंद करते आणि साईडला ठेवते. तर मी इथे 2 चपात्या घेतलेल्या आहे. तर ह्या इथे मी 2 चपात्या घेतलेल्या आहे. या रात्रीच्या चपात्या आहे. पॅन गरम झालेलं आहे, आता यामध्ये मी थोडंसं बटर घालून घेते. बटर घालून झाल्यावर बटर वितळू द्यायचं आहे. यावेळेला गॅस कमी ठेवायचा आहे. तर बटर वितळलेलं आहे. तर चला, आता यामध्ये ज्या चपात्या होत्या त्या चपात्या मी तळून घेत आहे. तर बघा, मी एक एक चपाती या बटरमध्ये घालून घेते आणि दोन्ही बाजूंनी चपातीला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. तर बघा, असं फिरून मी व्यवस्थित चपातीला बटर लावून घेते. तर या एका चपातीला बटर लावून दिलेलं आहे, आता मी दुसरी चपाती घेते. तर दुसऱ्या चपातीला मी बटर लावून घेतलेलं आहे. आता या चपातीवर जी चटणी आपण बनवून घेतलेली होती ती पसरवून घ्यायची आहे. तरी थोडी थोडी करून मी सगळी चटणी पसरवून घेते. तर बघा, चटणी आपली पसरवून झालेली आहे. तर बघा, चटणी आपली इथे पसरवून झालेली आहे. आता यावर आपण जी शिमला मिरची कापून घेतलेली होती ती एक एक करून सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. तर मी अशी एक एक करून सगळीकडे शिमला मिरची घालून घेते. शिमला मिरचीनंतर मी कांदा ठेवून घेतलेला आहे आणि कांदा ठेवून घेतल्यानंतर मी सगळे जे कॉर्न शिजून घेतले होते ते घालून घेते आहे. तर बघा, कॉर्न कसे व्यवस्थित सगळीकडे घालून घेतलेले आहे. तर बघा, कॉर्न घालून झालेले आहे. आता यावर मी चीज पसरवून घेते. तर मी एक इथे मोजरेला चीज वापरलेलं आहे, ती चीज मी सगळीकडे किसून घालून घेते. सगळ्या चपातीवर मी चीज असं किसून घेते. इथे मी चीजचे 2 स्लाइस वापरलेले आहे. तर बघा, चीज आपलं किसून झालेलं आहे. आता दुसरंही किसून घेते. चीज आपलं किसून झालेलं आहे. आता यावर मी चिली फ्लेक्स घालून घेते आणि थोडंसं ऑरिगॅनो घालून घेते.
ऑरिगॅनो घालून झाल्यानंतर यावर मी झाकण ठेवते. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो पसरवून झालेला आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटासाठी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. तर बघा 5 मिनिटांनी आपला पिझ्झा कसा तयार झालेला आहे. पूर्णपणे चीज हे मेल्ट झालेलं आहे. तर चला काढून घेऊया. तर बघा एकदम बाजारासारखं आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपला पिझ्झा कापून बघूया. तर बघा एकदम टेस्टी असा पिझ्झा तयार झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा.